जीएसटीमध्ये काही महत्त्वपूर्ण आणि मोठे बदल होण्याची चिन्ह आहेत. दिल्लीत होत असलेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये याबाबतच्या घोषणेची शक्यता आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटीसाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिगटाचे एक सदस्य सुशील मोदी यांनी याबाबतीतले संकेत दिलेत. या बदलांमध्ये व्यापाऱ्यांना रिटर्न फाईल करण्याकरता 1 महिन्याऐवजी 3 महिन्यांचा कालावधी मिळण्याची शक्यता व्यक्त होती. सध्या जीएसटीमध्ये नोंदणीकृत व्यापाऱ्यांना प्रत्येक महिन्याला रिटर्न फाईल करावे लागतात. तसंच 75 लाख वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना कंपाऊंड स्कीम अंतर्गत 1% कर भरायला लावून रिटर्न फाईल करण्याची सवलत मिळते. ही मर्यादा 1 कोटींपर्यंत करण्याचा प्रस्ताव काउन्सिलसमोर ठेवणार असल्याचं सुशील मोदींनी यावेळी सांगितलं. शिवाय जीएसटीमध्ये याची नोंद नाही अशा व्यापाऱ्यांकडून सामान खरेदी केल्यास व्यापाऱ्यांना स्वतः कर भरावा लागत होता. याला रिव्हर्स चार्ज मॅकॅनिझम म्हणतात. या रिव्हर्स चार्जच्या मॅकॅनिझमला स्थगिती देण्याकरता जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये चर्चा होईल असंही ते म्हणाले. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान जीएसटीमध्ये कपात व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी देखील व्यक्त केली आहे. जीएसटी कम हो जाएगी तो बहुत अच्छा होएगा. आजकल जो महंगाई इतनी बड़ी है उसकी वजह से आम आदमी को बहुत परेशान है. आज घर भी चलाना मुश्किल हो रहा है आदमी लोग को. तो अगर जीएसटी कम हो जाएगी, एक तो मुंह पे अभी अपना दिवाली आया है, दिवाली पे अगर कम हो जाएगा तो बहुत लोग खुश हो जाएंगे. नहीं, आम लोग बहुत परेशान है तो इसके लिए जीएसटी का जो ये जिस मात्रा में वो लागू करना चाहिए था उस हिसाब से नहीं किया गया. 14 कांग्रेस के जमाने में 14% से था, अभी उन्होंने 18% तक बढ़ा दिया. क्या चेंज किया मुझे मालूम नहीं, लेकिन ये जो महंगाई कम होनी चाहिए और आज कुछ अपेक्षा है. ये अगर आज मीटिंग हो रहा है तो हो जाए, होएगा अगर, और उसमें अगर 18% अगर नीचे हो रहा तो पब्लिक को बहुत राहत मिल सकती है और वो होना चाहिए. सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.